नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे असून सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले सीताफळ बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले असून या सीताफळांना जिल्ह्यात आणि राज्यभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सीताफळांचा हंगाम सुरू होत असतो, तर 2 महिने सुरू असतो. या हंगामात सातपुड्यातील 3 ते 4 हजार आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होत असतो. जिल्ह्यातील मोठ्या गावात आणि शहरांमध्ये धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील आदिवासी बांधव सीताफळ विक्रीसाठी दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे राज्यभरातील व्यापारी जागेवरच सीताफळांची खरेदी करत आहेत. बाजारपेठेत सातपुड्यातील चवदार आणि गोड सीताफळांना 40 ते 50 रुपये किलोचा दर मिळत आहे, त्यामुळे हा रानमेवा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. DNA मराठीसाठी सलाउद्दीन लोहार, शहादा, नंदुरबार. नमस्कार, माझं नाव आहे चिंतामण समरे पाडवी, गाव काकडदा परगण, मी जळगाव तालुक्याचा आहे आणि माझं सीताफळचा व्यवसाय करतो मी. मागील 20 वर्षापासून आम्ही स्वतः सीताफळ विक्री करायला येतो, दड चहादाला येतो आणि आमचं हे सीताफळ आयुर्वेदिक म्हणजे सेंद्रिय पद्धतीने पिकवत असतं आणि नेसलेली आहे आणि इथं लोक घ्यायला आमच्याकडे जवळजवळ आम्ही 200 ते 300 कॅरेट रोज इतका माल आमचा कपडा जातो आणि दररोजचा आम्ही जो माल असं विकत असतो आणि लोक बी चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद देत असतात. नमस्कार, मी जगदीश आगडे, मी शहादात राहतो. आमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा या शहरामध्ये दळगाव तालुक्यातून अनेक सीताफळ विक्रेते येत असतात. त्यांची स्वतःची शेती आहे, स्वतःच्या शेतातून झाडावर पिकलेले जे सीताफळ आहे ते सीताफळ या ठिकाणी आणून या ठिकाणी अतिशय चविष्ट, रुचकर आणि असे गोड असलेले सीताफळ आमच्या या शहादा शहराला मिळत असतात. कारण की या ठिकाणी कुठल्याही केमिकलचा वापर न करता ते सीताफळ पिकवलेले म्हणजे झाडावरच पिकलेले असतात आणि ते अतिशय रुचकर, चविष्ट आहेत. मला वाटतं आपण सर्वांनी या सीताफळाचा लाभ घ्यावा. अतिशय चविष्ट असं सीताफळ मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळणार नाही आणि दळगाव या परिसरातील ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतातून हे सीताफळ हे इथं येत असतात. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.